महाडमध्ये एक प्रचार सभा होती. ही प्रचार सभा झाली त्यानंतर आम्ही रात्री उशिरापर्यंत, खरं तर रात्री 2:15 वाजता आमचे जिल्हा प्रमुख नवगुणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हा प्राणघातक हल्ला हा आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी केला आणि त्या सगळ्या गोंधळाची स्थिती होती. त्यानंतर सकाळी मला असं वाटलं की रात्रभर सगळे कार्यकर्ते जागलेले आहेत, पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत, त्यामुळे मी सकाळी काही फार कोणाला त्रास द्यायचा नाही असं ठरवलं आणि मी माझी एकटी माझे सहकारी घेऊन हेलिपॅडला आले होते. साधारणतः 9:15 ते लँडिंग होतं आणि 9 वाजताचं टेक ऑफ होतं, परंतु 9:10 पर्यंत कुठलीही मुवमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्या कोऑर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मुवमेंट नाही. त्यांनी सांगितलं की 10-15 मिनिटांमध्ये ते लँडिंग होत आहे. 9:20 आम्हाला ती मुवमेंट जाणवली. 9:20 मुवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो. 3-4 चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाहीचा आम्ही विचार करत होतो. इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं. बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला. काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही, म्हणजे नेमकं झालंय काय की एवढा धुळीचा लोट आहे. आणि 1-2 मिनिटांनंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे फ्लायर जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे. म्हणून मी धावत हेलिकॉप्टरकडे जायचा प्रयत्न केला तेव्हा माझे सहकारी अडवत होते की ताई काही स्फोट झाला किंवा काही झालं तर आपण जाऊ नये जवळ म्हणून. पण मला जरा कॅप्टनची काळजी वाटत होती की कॅप्टन सुखरूप आहेत की नाही. पण आपल्या सगळ्यांची असीम कृपा आशीर्वाद की कॅप्टन सुखरूप होते, त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप होते आणि आम्ही सगळे माझ्यासोबत माझा लहान भाऊ विशाल गुट्टे हा प्रवास करत होता आणि आम्ही सगळे सुखरूप आहोत.